नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या रेषेवर वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 या अपरिमेय संख्या स्थापन करण्यास शिकणार आहोत. आपण प्रथम पहिल्या 10 वर्गमूळ चिन्हातल्या संख्या लिहूया आणि मग त्यातली अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या कोणती ते ओळखूया. आता इथे मी वर्गमुळात 1, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 या क्रमाने वर्गमुळात 10 संख्या लिहिल्या आहेत. आत्ता यातली परिमेय संख्या कोणती आणि अपरिमेय संख्या कोणती कसं ओळखायचं, तर वर्गमुळात 1 घेतलं तर 1 ही संख्या जी आहे वर्गमूळ चिन्हाच्या आतली 1 ही संख्या ही कोणत्या संख्येचा पूर्ण वर्ग आहे, तर फक्त एकाचा वर्ग आहे. बरोबर आहे, म्हणजे एकाचा वर्ग 1 येतो. जी पूर्ण वर्ग संख्या असल्यामुळे ती काय झाली, परिमेय संख्या झाली. पुढची आहे वर्गमुळात 2. आता ही जी 2 संख्या आहे ती कोणत्या संख्येचा पूर्ण वर्ग आहे का, तर नाही. 2 ही कोणत्याच संख्येचा पूर्ण वर्ग नाही आहे, त्यामुळे ती काय झाली, अपरिमेय संख्या. पुढे वर्गमुळात 3 घेतलं तर 3 सुद्धा कोणत्याच संख्येचा पूर्ण वर्ग नाही, म्हणून ती अपरिमेय झाली. पुढे घेतली वर्गमुळात 4. वर्गमुळात 4 ही कोणत्या संख्येचा पूर्ण वर्ग आहे, तर अधिक 2 आणि ऋण 2 यांचा पूर्ण वर्ग ही 4 ही संख्या आहे. याच पद्धतीने वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8 या जर संख्या घेतल्या तर या संख्या कोणत्याच संख्येचा पूर्ण वर्ग नाही, म्हणून त्या सगळ्या अपरिमेय आहेत. परत वर्गमुळात 9 येतंय. वर्गमुळात 9 ही अधिक 3 किंवा वजा 3 यांचा पूर्ण वर्ग आहे, म्हणून ती काय झाली, परिमेय संख्या. वर्गमुळात 10 अपरिमेय संख्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 या ज्या अपरिमेय संख्या आहेत या 1 आणि 2 दरम्याने, तर वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8 या संख्या 2 आणि 3 दरम्यान आहे. याचप्रमाणे आपण इतर अपरिमेय संख्या कोणत्या परिमेय संख्यांच्या दरम्यान आहे हे आपण ओळखू शकतो. आता आपण संख्या रेषेवरती वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वजा वर्गमुळात 2, वजा वर्गमुळात 3 या संख्या कशा स्थापन करायच्या ते शिकूया. प्रथम आपण एक संख्या रेषा काढली आणि त्यावर ओ हा बिंदू 0 संख्या दर्शवणारा घेतला. 0 उजव्या आणि डाव्या बाजूला समान अंतरावर, मग ते 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जे योग्य वाटतं ते, पण अंतर समान असेल पाहिजे. समान अंतरावर धन आणि ऋण संख्या स्थापन केल्या. आता वर्गमुळात 2 ही संख्या काढण्यासाठी काय करायचं, तर 1 वर लंब टाकायचा. 1 वर का लंब टाकायचा, तर वर्गमुळात 2 ही संख्या जी आहे ती एक आणि 2 दरम्यान येते, म्हणून 1 वरती लंब टाकायचा. त्यानंतर 0 ते 1 इतकं अंतर कंपॉसमध्ये घ्यायचं आणि कंपॉसचं टोक 1 वर ठेवायचं आणि जो उभा लंब टाकला आहे तुम्ही त्या लंबाला छेदणारा एक छोटा कंस काढायचा. तो कंस लंबाला जिथे छेदतो तो बिंदू काय करायचा, निश्चित करायचा. त्या बिंदूला नाव द्या सी. मग तो बिंदू आणि 0 दर्शवणारा बिंदू जोडायचा. कंपॉस, आता पुढची पायरी, कंपॉसचं टोक 0 ठेवायचं आणि जोडलेली तिरपी रेषा, म्हणजे ॲक्च्युली तो कर्ण आहे, तिरपी रेषा इतकं अंतर कंपॉसमध्ये घ्यायचं. टोक कुठे हवं कंपॉसचं, 0 आणि अंतर किती घ्यायचं, जे तिरपं अंतर येते. आणि तो एक कंस काढायचा, तो कंस संख्या रेषेला जिथे छेदतो तो बिंदू निश्चित करायचा. तो बिंदू म्हणजे आपल्याला वर्गमुळात 2 ही संख्या मिळते. आता वर्गमुळात 3 जर काढायची असेल तर काय करावं लागेल, कोणत्या संख्येवर लंब टाकायचा, वर्गमुळात 2 वरती लंब टाकायचा. मग 0 ते 1 इतकं अंतर कंपॉसमध्ये घ्यायचं. अंतर किती घ्यायचं कायम डोक्यात ठेवायचं, 0 ते 1 जेवढं अंतर आहे, मग ते 1 सेंटीमीटर असेल 0 ते 1 मध्ये, 2 सेंटीमीटर असेल. एक लक्षात घ्यायचं, सगळ्या बिंदूमध्ये अंतर समान असलं पाहिजे. तुम्ही 1 सेंटीमीटर घेतलं तर सगळ्या बिंदूंमधलं अंतर 1 सेंटीमीटर, तुम्ही 1.5 सेंटीमीटर घेतलं तर सगळ्यामधलं 1.5, 2 सेंटीमीटर घेतलं तर सगळ्या बिंदूमधलं 2 सेंटीमीटर असलं पाहिजे. म्हणजे 0 ते 1 मध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर प्रत्येक वेळेला घ्यायचं आहे लंबाला कंस टाकताना, जो उभा लंब आपण जो लंब काढला ना सरळ त्याला. मग 0 ते 1 हे अंतर कंपॉसमध्ये घेऊन कंपॉस वर्गमुळात 2 वर ठेवायचा आणि छोटा कंस काढला. तो कंस वर्गमुळात 2 वर काढलेला लंबाला जिथे छेदतो तो बिंदू निश्चित करायचा. समजा त्याला नाव देऊया क्यू. तो बिंदू 0 जोडायचा. परत काय करायचं, 0 कंपॉसचं टोक ठेवायचं आणि 0 ते वर्गमुळात क्यू बिंदू,
इतकं अंतर कंपॉसमध्ये घ्यायचं आणि काय करायचा, कंस काढायचा. तो कंस संख्या रेषेला जिथे छेदतो त्या संख्येला काय नाव द्यायचं, वर्गमुळात तीन नाव द्यायचं. अशाच प्रकारे आपण शून्याच्या डाव्या बाजूला ऋण वर्गमुळात दोन, ऋण वर्गमुळात तीन या संख्या स्थापन करू शकतो. आता वर्गमुळात पाच ही संख्या जर स्थापन करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, लंब कुठे टाकावा लागेल. तर वर्गमुळात पाच ही कोणत्या संख्येनंतर येते, तर वर्गमुळात चार नंतर. वर्गमुळात चार म्हणजेच काय, तर दोन. व वर्गमुळात चार नंतर वर्गमुळात पाच येतं, म्हणून दोनावरती लंब टाकायचा. वर्गमुळात पाच संख्या जर आपल्याला काढायची असेल तर, समजा वर्गमुळात दहा काढायची असेल तर कशावरती लंब टाकणार, वर्गमुळात नऊ. वर्गमुळात नऊ म्हणजे तीनावर. समजा तुम्हाला वर्गमुळात सतरा काढायचं आहे तर कशावरती तुम्ही लंब टाकणार, चारवरती. अशा पद्धतीने आपल्याला लंब एक्झॅक्ट कुठे टाकायचा हे समजलं पाहिजे. अभ्यास 2.2 मध्ये तिसरं गणित आहे बघा, वर्गमुळात पाच आणि वर्गमुळात दहा या संख्या संख्या रेषेवर दाखवा. हे मी तुम्हाला संख्या रेषेवर कसं काढायचं ते दाखवते, तुम्ही त्याचं निरीक्षण करा आणि तुम्ही वहीमध्ये हे दोनदा किंवा तीनदा तरी स्वतः सोडवून बघा. एवढा तुम्हाला सगळा भाग समजला असेल अशी मी आशा करते. थँक्यू व्हेरी मच.